नमस्कार, मी प्रशांत बालाजी मोरे, असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर, किंवा आर ऑफिस यवतमाळ इथे कार्यरत आहे. मला इथे लिटल मेलेनियम प्री स्कूल यांच्या सुरक्षा बंधन कॅम्पेनला माझा सपोर्ट आहे. तर आज आपण रस्ता सुरक्षेविषयी थोडंसं जाणून घेऊया. तर स्कूलच्या पालकांना मला सांगायचं आहे की आपले पाल्य जेव्हा आपण शाळेमध्ये पाठवतो तेव्हा आपण त्यांना स्कूल बसद्वारे पाठवतो, तर आपण तेवढी त्यांची विचारपूस करतो आहे का, त्यांची आपण काळजी घेतो का, त्यांची वाहतूक व्यवस्थित होते का, यांच्याकडे आपलं लक्ष असतं का. तर आपण जेव्हा पाठवत असतो तेव्हा स्कूल बसमध्ये सर्व स्कूल बसचे डॉक्युमेंट्स ओके आहेत का, सर्व कागदपत्र ओके आहेत का, त्यांचे ड्रायव्हर, त्यांचे स्कूलमध्ये स्टुडंटला हेल्प करणे, ते गाडीतले हेल्पर, त्यांचे कॅरेक्टर सर्टिफिकेट्स वगैरे स्कूलिंग चेक केले आहेत का, आणि त्या ड्रायव्हर गाडीमधून कॅपॅसिटीपेक्षा जास्त वाहतूक होते का, हे पाल्यांनी थोडंसं लक्ष दिलं पाहिजे, पालकांनी थोडं लक्ष दिलं पाहिजे पाल्यांकडे. कारण आपले मुलं हे लहान असतात, शाळेत जाताना त्यांना काही नियम माहीत नसतात, तर त्यांनी थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. तर लहान मुलांना पण मला सांगायचं आहे की त्यांनी फोर व्हीलरमधून जेव्हा आईवडिलांसोबत जातात किंवा टू व्हीलरवर ते आईवडिलांसोबत जातात, तर त्यांनी आईवडिलांना सांगितलं पाहिजे की टू व्हीलरवरून जात असताना तुम्ही हेल्मेट घाला. कारण आम्ही जनजागृती करत असतो पण आम्ही जे बोलतो त्याचा इम्पॅक्ट हा लोकांवर पडत नाही. जेवढा इम्पॅक्ट त्या लहान मुलांनी सांगितल्यावर आईवडिलांवर पडतो तेवढा आमचा इम्पॅक्ट पडत नाही. त्याच्यामुळे टू व्हीलरवर जाताना वडिलांना आईवडिलांना हेल्मेट घालायला पाहिजे, फोर व्हीलरमध्ये जाताना सीटबेल्ट लावलेलं पाहिजे. तर ते तर झालं. आणि पालकांना मला हे पण सांगायचं आहे की फोर व्हीलरमध्ये जेव्हा आपण फॅमिलीसोबत जातो तेव्हा लहान मुलांना आपण काय करतो, पुढे घेऊन असतो. ते लहान मुलं असतात त्यांना काही कळत नाही, ते वाहतुकीमध्ये ते अडथळा घाल, गिअरला हात लाव, स्टेअरिंगमध्ये हात घाल, किंवा मग ती गाडी चालवताना तो ड्रायव्हरला थोडासा अडथळाही मानवतो. त्यामुळे त्या पालकांनी लहान जे मुलं आहेत त्यांना मागच्या सीटवर बसवलेलं कधी पण चांगलं नाही. गाडी कधी पण ओव्हर स्पीडमध्ये चालू नका. ओव्हर स्पीडमुळे खूप मोठे अपघात होत आहेत. आपल्याला आपली फॅमिली महत्त्वाची आहे, त्यामुळे थोडा वेळ झाला तरी चालेल, पण गाडी ओव्हर स्पीडमध्ये चालू नका आणि सर्व वाहतुकीचे नियम पाळा. थँक्यू.